चलो जलाए दीप वहा जहां अभी भी अंधेरा है। हा विचार अंगीकारणारे माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी सिरसी येथील गोपाळ बांधवांसोबत दिवाळी साजरी केली। आपला बळीजाव बाजूला ठेवत राजूभाऊंनी ज्या आपुलकीने सर्वांना कपडे आणि मिठाई वाटप केले त्याने सर्व गोपाळ बांधव भारावून गेले। माजी आमदार राजूभाऊ पारवे हे स्वतः फार हलाकीच्या परिस्थितीतून संघर्ष करत पुढे आलेले आहे, पण आमदार झाल्यावरही राजूभाऊ यांनी परिस्थितीची जाणीव ठेवली, लोकांचे सुख दुःखाशी आपली नाळ तुटू दिली नाही। त्यानुसार राजू पारवे दिवाळी सण नेहमीच वंचित आणि गोरगरिबांच्या झोपडीत साजरी करत आले आहेत। आपली ही परंपरा त्यांनी यावर्षीही कायम ठेवली। कुही तालुक्यातील सिरसी येथील गोपाळ बांधवांसोबत दिवाळी साजरी करत राजूभाऊ पारवे यांनी 13 कुटुंबांना कपडे आणि मिठाईचे वाटप केले। दरम्यान त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली, इतर समस्यांचाही मागोवा घेतला। यावेळी काजल रमेश यादव इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलीशी राजू पारवे यांनी संवाद साधला। तिला BSc नर्सिंगचे शिक्षण घ्यायची इच्छा असूनही घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने तसेच तिचा जातीचा दाखला मिळत नाही म्हणून पुढील शिक्षण थांबविण्याचा तिने निर्णय घेतला होता, परंतु राजूभाऊ पारवे यांनी जातीचा दाखला मिळविण्यासाठी सहकार्य करण्याचा शब्द देऊन तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत तिला शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले। आमचा गाव सिरसी, सिरसी गावामध्ये आमचे आता उभे राहणार आहे आमचे खास प्रिय म्हणजे राजूभाऊजी पारवे यांचा आम्ही स्वागत आमच्या मनापासून करीत आहोत। सिरसे गावामध्ये आम्ही गोपाळ समाजाचे आहोत। आमची वस्ती पण जुन्या गावपासून इथपर्यंत आहे, पण आमची सोय तुम्ही आता इथली बघूनच राहिल्या, कशी आहे कशी नशी तुम्ही खुद पाहून राहिल्या। आता आम्ही तर कधी गरीब लोकांसाठी दिवाळी तर साजरी कधी झालीच नाही। आज पहिल्यांदा आमच्या गावी आले आणि आमच्या सोबत कसे दिवाळी साजरी करतात यांच्या सहानुभूतीने आम्ही दिवाळी साजरी केली आणि आम्हाला पण उत्साह निर्माण झाला का दिवाळी जसे मोठे लोक साजरे करतात तसे आम्ही पण आज थोडीभूत जास्त नाही पण थोडीभूत तर मनात शांती झाली। यांचा मी मनापासून आभार मानते आमच्या गावात राजूभाऊजी पारवे। राजू पारवे यांनी आपला पद प्रतिष्ठेचा जराही बळजाऊ न करता ज्या आपुलकीने सर्वांची विचारपूस केली सर्वांसोबत फराड केला त्याने उपस्थित सर्वजण अक्षरशः भारावून गेले होते। आज या नवेगावामध्ये माझा गोपाळ समाज मागच्या कित्येक वर्षापासून इथे राहत आहे। या लोकांनी कधी दिवाळी बघितली नव्हती। मी दरवर्षी कुठे ना कुठे जाऊन माझी दिवाळी साजरी करतो। आज या समाज बांधवासोबत दिवाळी साजरी करून मला एवढा आनंद झाला। मी नेहमी माझी दिवाळी कुठे ना कुठे साजरी असते, कुठे कुठे बेड्यावर कुठे पाड्यावर, पण आज या सगळ्या लोकांनी पहिल्यांदा दिवाळी अनुभवली। नेहमी म्हणतो की पैशानं कितीही मोठं लोक असले पण आपल्या घरची जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो, आपल्या घरादारात आपण दिवाळी साजरी करतो, मुलांबाळासोबत दिवाळी साजरी करतो, तरी आपण सगळ्या लोकांनी छोट्याशा घरातमध्ये सुद्धा ढुकून पाहिलं पाहिजे की त्यांची दिवाळी आपण करोडपती असेल आपण लखपती असेल पण माझ्या बाजूला राहणारा गरीब माणूस जर त्याच्या घरी दिवाळी होत नसेल तर प्रत्येकानं मी आवाहन करतो की आपली दिवाळी साजरी करत असताना गोरगरिबाच्या घराकडे सुद्धा आपण लक्ष द्यावं, जेणेकरून त्यांच्या जीवनातला आनंद हा आपल्याही जीवनामध्ये एक मोठा आनंद देऊन जातो। आज मी या लोकांसोबत दिवाळी साजरी करत असताना आज फटाके फोडत असताना त्यांनी कधी फटाके बघितले नव्हते, त्यांनी दिवाळी काय म्हणून बघितली नव्हती, आज त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून मला या भागाचं नेतृत्व करत असताना 5 वर्ष झाले, पण आज या 5 वर्षाची माझी शेवटची दिवाळी होती। नेहमी दिवाळी माझी साजरी करत राहणार, या गोरगरिबासोबत माझी दिवाळी साजरी होत राहणार, कारण या लोकांचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे। त्यांच्या काही अडीअडचणी आहे, मला एक मुलगी भेटली ती 12वी शिकत असताना तिने सांगितलं की आता माझं शिक्षण समोर मी करणार नाही। तिला मी शब्द दिला की बेटा शिक्षण थांबवायचं नाही, तिची कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, तिची कास्ट सर्टिफिकेट मी स्वतः काढून देणार, आणि BSc नर्सिंग करता मी सांगितलं की पुढच्या वर्षी तुझ्या BSc नर्सिंगचा खर्च मी या भागाचा राजू पारवे म्हणून मी तुझा संपूर्ण खर्च करणार, आणि या गोपाळ समाजामध्ये आतापर्यंत कोणी शिकलं नाही, या भागातली या विधानसभेतली पहिली मुलगी जी राहील जी 12वीच्या नंतर शिकेल आणि तिच्या खर्चाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे, तिचा काका म्हणून तिच्यासोबत राहील,
आणि तिची इच्छा होती की मी समोर शिकलो पाहिजे। आज दिवाळीच्या निमित्ताने मलाही असं वाटतं की माझ्या मुलाबाळासोबत मी दिवाळी मनवत असताना जेवढा आनंद मला तिकडे होत माझ्या घरी होईल तेवढा त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आज यांच्यासोबत राहून दिवाळी अनुभवायला मिळाली, त्याबद्दल या सगळ्यांना मनापासून धन्यवाद मानतो। सगळ्यांना दीपावलीचे खूप खूप शुभेच्छा। यावेळी वेलतूर सरपंच सुशील रामटेके, उपसरपंच सुनील किंडरले उपस्थित होते। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे कुही।